यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. परमपूज्य अमरीश महाराज आणि अनिरुद्ध महाराज हे त्यांना या ठिकाणी घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाचे जे महाराज आहेत हरिभक्तपरायण उमेश महाराज दशरथे आळंदी देवाची, त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. परमपूज्य योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सव दिनांक 17 ते 27 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. आपण सर्वजण त्याचा लाभ या ठिकाणी घेत आहोत. आज अत्यंत दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की खऱ्या अर्थानं आज परमपूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर सखाराम महाराज संस्थान अमळनेर हे प्रत्यक्ष या ठिकाणी विराजमान झालेले आहे. सुरुवाती आज या ठिकाणी महाराजांचं संत पूजन करण्याच्या मी हरिभक्तपरायण प्रसाद महाराज अमळनेरकर सखाराम संस्थान अमळनेर यांना विनंती करते की सर्व भक्तगणांना आपण आशीर्वचन द्यावे. विनंती करते की आपण इथे संत पूजन हरिभक्तपरायण प्रसाद महाराज अमळनेरकर परमपूज्य अमरीश महाराज आणि अनिरुद्ध महाराज यांना विनंती आहे आपण या ठिकाणी संत पूजन करावं. उदगोपस्पर्श अपवितर पवितरो वा सर्वावस्थांगतोपि वा सर्वं तुतिः नेत्रोदकस्पर्शः हस्ते जलमादाय भूवरवो अध्यर्थे वङ्गुणविशेषणविदिष्टादां शुभपुण्यतिथौ परम परमपूज्य प्रातस्मरणीय त्रिकालो वन्दनीयो योगिराज हंसतीर्थो स्वामी मताब्दी महोत्सव तथा च सग्रहमक सहसर चंडी याग समन्वित शतमुखात्मक महारुदर जलधारिया अतिरुदर अंगभूत आगतानां प्रातस्मरणीय त्रिकालो वंदनीय परम पूज्य सखाराम स्वामी महाराजानां पादाद्यरचनं करिष्ये ततरादो निर्विनता सिद्धिरथं गणपति स्मरणं करिष्ये. सोमानग्रजवराणो हि ब्रह्माण तपते श्रीमन्महागणाधिपतये नमः धियायामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. सद्गुरुचरणारविन्दाभ्याय नमः. ध्यायामि आवाहयामि पादप्रक्षालनौ. विराजो सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः. पादयोः पादयं च अर्पयामि वस्त्रेण परमृजियो सद्गुरुचरणादेवा आया जान्ता साध्या रेखाया
चरणारविन्दाभियान् महाचन्दनं समर्पयामि, अक्षरां समर्पयामि, अक्षता वन्दना वस्त्राणि देयानि ॐ युवा स्वाहागत्सौशरेयान् भवति जायमानः शवेनायत्यग्रोधावेता सारसवातेन्द्रस्यारूपां वारुणो भीखच्यान्दरणारविन्दाभ्यान् महाउपवस्त्रं समर्पयामि, पुष्पमाला अर्पणम् ओमायेन्द्रियाय प्रतिगृह्णामि यशदा च भगेन च सरसामिन्द्रजगारमृदुमसहामन्दामि यशोमये नमसि भूयो लङ्करणं भूया सद्गुरुचरणारविन्दाभ्यान् महान् तुलसीदलानि कालोद्भवानि पुष्पाणि पुष्पमालिकाम् अर्पयामि, अरविन्दाभियान् महान् ऋतुकालो वर्तमानि पुष्पाणि सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाभे उन्नागजाति करवेररसालपुष्पैर्वालतुलसीदलमालतेभि त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद। चरणारविन्दाभियान् महान् पूर्वकं नमस्करोमि याः भगिनीरजा अभोला अवभमायाश्च अवभवेणी बृहद्वादि परसूदास्तानो मुञ्जान् दक्षिणाम् अर्पयामि, फलार्थे नारिकेण फलं समर्पयामि, कलासार्थे तां मूलं समर्पयामि, द्रव्यरक्षिणां समर्पयामि, मन्त्रपुष्पाञ्जलिः ब्रह्मयज्ञानां प्रदा मां पुरस्ताद् विशे माताः सुरुचो अग्रेण आवाः स्वबुद्ध्या उपामा असि अविष्ठाः सदश्च यो ्याभ्यान् महामन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि, नमस्करोमि याटिकानि मनदाय मादे याटिकानि निजरूपतो दे मेघे विदो मस्तकयाटिकानि एते तुझे सद्गुरूपाय धोनि यतरेव मनो मदीयां यतरेव ततरेव तव स्वरूपां यतरेव यतरेव चरो मदीयां यतरेव ततरेव पदद्वयन्ते। अरविन्दाभियान् मा प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि, हस्ते जलमादाय एतानि अत्र गन्धपुष्पदूपदीपनिवेद्य फलताम्बुलम् दक्षिणाप्रकणानेन शताब्दमहोत्सवाङ्गभूतम् आगतानां स्वामी महाराजानां
यथाशक्ति पादाध्यर्चना केन कर्मणा सद्गुरु प्रिय राम नमः तत्सद ब्रह्मारमण सद्गुरु महाराज की जय। मंगल वाद्यांच्या संस्थान अमळनेर यांचं या ठिकाणी संत पूजन पूर्ण झालेलं आहे। आज खरा हा आनंद सोहळा आपण सगळेजण इथे फक्त त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले हरिभक्त परायण उमेश महाराज दशरथे आळंदी देवाची ज्यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन सेवा प्रस्तुत केली त्यांचाही सत्कार आणि सन्मान अंबरीश महाराज आणि अनिरुद्ध महाराज यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते। सर्वांना विनंती, आपण खाली बसून घ्या, कृपया कोणी उठू नका। सर्वांना आशीर्वचन इथे आपल्याला प्रसाद महाराज यांचं ऐकायचं आहे, खाली बसून बृहस्पती। ज्यांच्या कीर्तनाचा लाभ आपल्याला झाला गेले 2-2.5 तास सर्वांना त्यांनी खिळवून ठेवलं होतं। सुंदर असा मोमेंटो शॉल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा झालाच पाहिजे। आणि असं म्हणतात गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे। कितीदा जरी महाराजांना बघितलं तरी नेत्र पल्लवी हे हलत नाही आणि म्हणूनच आज त्यांच्या आशीर्वचनाचा लाभ आपल्याला या ठिकाणी या सहस्त्र चंडी यागाच्या अनुषंगानं आलेला आहे। मी महाराजांना विनंती करते। वारकरी संप्रदायाप्रमाणे जगर करायचा आणि तो जगर असा झाला पाहिजे की भेटलेले जागे झाले। कुंडली गवर्दे हरिठल श्री ज्ञानदेव भगवान श्री जय। बाहुली ज्ञानेश्वर महाराज की, राजाधिराज योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराज की, सद्गुरु सखाराम महाराज की जय। आम्ही स्पीकर मधून आता तुमचा आवाज यायला पाहिजे, तुमच्या मनाचा स्पीकर उठला पाहिजे। हा इथला प्रसाद घेतलेला दिसत नाही तुम्ही। योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज म्हणजे अण्णा महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव सुरू आहे। औरंगाबाद वासियांना हा या वर्षातला दुसरा लाभ आहे अशा मोठ्या कार्यक्रमाचा। असे सतत लहान मोठे कार्यक्रम या संभाजीनगरमध्ये होत राहतात आणि ते होत राहतात। अण्णा महाराजांचा जन्मशताब्दी सोहळा
हा दिव्य मोठ्या प्रमाणात करायचा असं दासबोध पारायणामध्ये मला अमृत महाराजांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे तो घडला आहे. त्यांच्या मागे अण्णांची पुण्याई, अण्णांचा आशीर्वाद आणि भगवतीची कृपा आहे. नाशिकहून गाय धन्या आणि बरेच ब्रह्मवृंद आले आहेत. त्यांच्या त्याच्यात हा कार्यक्रम होतो आहे ही आनंदाची आणि त्याची गोष्ट आहे. असा कार्यक्रम यज्ञाचा कार्यक्रम म्हणला की त्याच्यात गर्दी होत राहते आणि कीर्तनालय गर्दी होतात. औरंगाबाद वासियांना हा नेहमीचा अनुभव आहे आणि याच्यात असं पुरवत आहो. आणि त्याच्यात वारकरी संप्रदायाची कीर्तनं त्याची जोड म्हणजे संप्रदाय आणि संप्रदायाची कशी हे असते त्याच्यामधून एकता दिसून येते. दासबोध पारायणात दास म्हणजे रामदासी संप्रदाय व वारकरी संप्रदायाचं तसं केलं. आता या संप्रदायाच्यामध्ये सुद्धा दोन्ही याचा मिलाप कसा झाला हे अमृताय मार्गाने दाखवून दिलं. असे कार्यक्रम सतत सतत होत राहावे आणि या कार्यक्रमात मोठमोठे कीर्तनकारांचे आणि ब्रह्मरुंदांचे तुमच्या तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील आणि आमच्यासारखे महात्मे येऊनही तुम्हाला आशीर्वाद देतील म्हणजे ही मोठी मोलाची गोष्ट आहे. असेच याच्या पुढे कार्यक्रम होत राहो आणि याच्यापेक्षाही मोठा मोठा कार्यक्रम होईल अशी अपेक्षा बघून मी माझे दोन शब्द सांगतो. कुंडली गौरदे हरे जयकारा. सर्वांना एक विनंती आहे, पूज्य महाराजांच्या साक्षीने येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये श्री संत सद्गुरु सखाराम महाराज अमळनेरकर यांची द्विशताब्दी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते आहे. दिनांक 20 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीमध्ये 108 कुंडे महायज्ञ आणि जगद्गुरुशी तुकोबरायांच्या गाथापारायणाचा सोहळा, त्यामध्ये कीर्तन महोत्सव असा भव्यदिव्य महोत्सव 20 एप्रिल, त्यामध्ये संत संमेलन 2 दिवस आहे, 20 आणि 21 संत संमेलन आहे आणि 22 तारखेपासून कीर्तन महोत्सव आहे आणि गाथापारायण होणार आहे. सर्वांना पूज्य महाराजांच्या साक्षीने मी निमंत्रण या ठिकाणी देतो की आपण त्या गाथापारायणाला आणि सद्गुरू सखाराम महाराजांच्या द्विशताब्दी महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आग्रहाचं निमंत्रण पूज्य महाराजांच्या साक्षीने आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो. मी अमरीश महाराजांना अशी विनंती करतो की महाराजांचे ऋण निर्देश या ठिकाणी आपण करावेत. ओम नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्रह्मी भूत योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः. ब्रह्मी भूत योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी सोहळा ही पुण्य पावन पर्वणी आपल्या सर्व भक्तांना लाभलेली खरोखर भाग्य आहे आणि त्याच्यामध्ये रोज संत पूजन होत आहे. आजही आपल्या ह्या प्रांगणामध्ये भगवतीच्या दरबारामध्ये सद्गुरूंच्या दरबारामध्ये परमपूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर महाराजांचं इथे स्वागत झालेलं आहे, पूजन झालेलं आहे आणि हा योग महाराजांनी प्रसाद महाराजांनी वेळात वेळ काढून कारण की त्यांची आता परत वारी सुरू झालेली आहे पंढरपुराहून अमळनेर गावाला, तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा एवढ्या दगदगीच्या प्रवासामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला. मी शतशः त्यांचा ऋणी आहे सद्गुरूंच्या चरणी. हीच प्रार्थना की संत सेवा घडो, मुखी नाम जडो, दर्शन तुझे घडो अंबाबाई. रेणुका माता की राजाधिराज योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराज की, सद्गुरु नाना महाराज की, सद्गुरु अप्पा महाराज की, सब संतन की, आज के आनंद की. सर्वांना विनंती आहे
पुरुषांनी त्या बाजूने दर्शनाला यायचं आहे. पूज्य महाराज या ठिकाणी बसले आहेत, दर्शन करायचं. महाराज थोडंसं पुढं बसतील. स्त्रियांनी महिलांनी इकडून यायचं. फक्त सर्वांना विनंती आहे, जात असताना बाहेर रोडला लागत असताना सर्वांनी आजूबाजूला बघून रोडवरती प्रवेश करावा. मोठा रोड वाहतो आहे, सर्वांनी याची नोंद घ्यावी. सावकाश त्या ठिकाणी जायचं आहे. सर्व माता भगिनी विनंती, तुम्ही सगळ्या मागे सरका. हे टाळू सर, तिथे टाळ घोड्या काढत होते. इकडे कोण घ्या बाहेर.